वेलकम टू जन्नत 1717 यूट्यूब चैनल वरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही आता हिंदी मध्ये ब्लॉग करायचे ना आपल्याला, तेव्हा मी परत इंट्रोडक्शन करते हिंदी मध्ये. हाय गाइस, जन्नत 1717 के यूट्यूब चैनल पे आपका स्वागत है. आपने हमारे वीडियो देखे ही रहेंगे तो अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो जल्दी से जल्दी सब्सक्राइब कर दीजिए, वीडियो को लाइक कर दीजिए और अभी वीडियो को शुरुआत करते हैं. तो इंस्टाग्राम पे 1000 फॉलोअर्स हो गए कंप्लीट. हाँ, तुमको सबको थैंक यू. अच्छी हिंदी माझी चांगली हिंदी असते. तर अशा प्रकारे आम्ही सुरुवात करतोय हिजा हिंदी मधल्या इंटरव्ह्यूला. कारण काही जर इंटरव्ह्यू घ्यायला कोणी येऊ नाही शकत त्यामुळे मी स्वतःहून इंटरव्ह्यू घेते. ठीक आहे, कसं वाटतंय तुला आता एवढी सक्सेस होत चाललीस? तर मी मराठी बोलला, तू हिंदी मध्ये रिप्लाय दे, तुझे हिंदी फ्रेंड्स होती ना. बहुत अच्छा लग रहा है, मुझे मालूम नहीं था मैं इतना आगे आऊंगी. अच्छा जर ती फेमस झाली आणि तिच्याकडे कोण असं बोललं की आम्ही तुझा इंटरव्ह्यू घेते म्हणून मी तिची तयारी करून घेते. कुछ झळत नाही. तुमचा इंट्रोडक्शन दो. हो का, इंट्रोडक्शन माय नेम इज भूमी. भूमी, एखादा जर तुला विचारत असेल इकडे इकडे जायचे रस्ता सांगता कसा सांगशील? आगसे वळले का सीधा सीधा असं हिंदी बोलशील बोलणे का काय येते करणार होतो ना. मी तुला काहीतरी विचारते, मी तुला इंटरव्ह्यू बोलली ना झाला सक्सेसफुल हो गई मी और कितना होगी तुझा. आपण मीटर वगैरे काय ठेवायचा का? तुझी इच्छा असेल पण तुला तुझ्या गाडीशी फॅन्स वगैरे रस्त्यात भेटत का? येस, उस दिन मिले थे बोले थे सर फोटो लेने का, मैं बोली नहीं तो लोग सॉरी बोल के चले गए. ऐसा क्यों किया आपने? पर मुझे नहीं अच्छा लगता फोटो खिंचाना. खिंचाना नहीं अच्छा लगता तो कुछ नहीं, ऐसे खिंचाने का नहीं है तुम लोग को, वो हर्ट हो जाएंगे फिर आप ना. तर मग तुझे फॅन्स हर्ट होतील, मग तुला अनफॉलो करतील? कुछ नहीं, ते तुला अशा आवडीने मेसेज करतात की कुछ नहीं मेरे फॅन्स मेरे लिए कुछ भी कर सकते. अरे मग तू पण त्यांच्यासाठी एक फोटो खिचवायला चाहिए ना. क्यों मुझे डर लगता है किसके साथ फोटो खिचाने के लिए. डर लगता है बस इतना कुछ. बाकी तुला स्टोरी वगैरह बाकी बस मजे पे हूँ और कुछ अरे इकडे एका टायमाला तिला 45 50 अशी स्टोरी मेन्शन येते, ते किती मेन्शन करत? टाइम नाही मिळता किसको उनको मेन्शन करने के लिए, उसके लिए सॉरी. इंटरव्यू रुक जाने दो, जरा फोन. 2 hours later. यार 2 तास झाले ही बोलते फोनवरती. अरे यार फोन करते काय हिंदी बोल ना हिंदी. एकोणसाठ सेकंद कितना हो गया?
पाणीपुरी नको खाऊ, पाणीपुरी खाणार पोटात दर्द होणार. मग तू नको ना खाऊ, तू मला खायचे ना. सॉफ्टी खाओ, ठंडा ठंडा लगेगा. अभी अभी देखो आगे होता है. टाटा बाय बाय. किती हवा येते ना. नॅचरल एसी आणि कूलर. पालना बनवून कुठ्या कुठल्या गल्लीत नाहीत. भूमे चल त्या गार्डन मध्ये जाऊ. अरे हो ना जाऊ ना. तेव्हा सॉफ्टी वाला का पळून जाणार आहे का. ही भूमी ती भूमी त्यांच्या इथल्या फ्रेंच फ्राईज ची इज्जत काढते. तुला पाहुणे बघायला आलेत. कांदे पोहे वाचवणार. भूमी ही जवळ का चालले मधीच भूमीचा चालू असं होत. इथे झुला पाहिजे होता कशाला. कशाला जाणार आणि बघा भुकड खाते एकटी गप्पा ग एवढा मोठा आ करून खाते कशी झपाझप. आता अर्ध तीन प्लेट पाणीपुरी संपवले जन्नतनी. कोण आहे लोक, कहां से आते हैं. पुरी संपवले जन्नतनी. आम्हाला एका शब्दाने ना विचारलेले. आता आम्ही ना विचारता खाणार होती. ते बघ ती लहान पोरं पण टिका खाणे वाले हो तुम दोन. अरे जन्नत देखो मिठा खाते हसो इसके हसो अशा प्रकारे. ए काय वाटी घेऊन उभी राहिले. ए काय वाटी घेऊन उभी राहिले. पाणीपुरी नाही गोड पाणी आणि रगडा खाते लहान पोरांची. हे भुक्कड जन्नत बिचारी एकटीच खाते. आम्हाला उन्हात उभं करून ठेवलंय तिने. अशी गप्पा बघा खाते बघा ना. बदक वाटत बदक कुल. हे रे गो स्माईल रे गो उसकी पाणीपुरी खाने वाली. काय चल ना मला पण एक दे ना. किती कंजूस आहे. हाय सो गाइस
आता आम्ही घरी चाललोय. विजयनात गेली एकटीच खाल्लंय सगळं. आम्हाला काहीच दिलं नाही. आता आम्ही दोघी घरी चाललोय. भूका लागल्या. आम्हाला खूप राग आला तिथे. असं मला चिरेदा खूप राग आलेला. काय राग लागल काय मानस आहे. सो बाय बाय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आवडला नसतो तर आम्ही नेक्स्ट वेळेला छान म्हणू.